मित्रांनो मी बसवेश्वर आखाडे माझी शाळा माझे कार्यालय आपल्या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत मित्रांनो सध्या चर्चा आहे ती दहा वीस तीस ही वेतन श्रेणी आपणास लागू होईल का व ती लागू व्हावी याची मागणी सध्या जोर धरून आहे मित्रांनो तर हे का तर मुळात दहा वीस तीस संकल्पना ही जी आहे ही किती गरजेची आहे ही किती आवश्यक आहे याबाबत सविस्तर चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत मित्रांनो व्हिडिओला लाईक करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आपण बघूयात की ही चर्चा का बरं उधारत आहेत तर मित्रांनो मुळात खंड दोन की जो समितीचा खंड दो येऊ घातला आहे तर त्यामध्ये दहावीस तीस ची मागणी पूर्ण होईल का असं आपणास या ठिकाणी वाटते परंतु मुळात खंड दोनशी या वेतन श्रेणीचा दहावीस तीचा काही संबंध नाही प्रत्यक्षात जर पाहिलं मित्रांनो तर शासकीय जे कर्मचारी आहेत या शासकीय कर्मचाऱ्यांना दहावीस तीस ही श्रेणी लागू झालेली आहे की जी सातवे वेतन आहे म्हणजे एक एक सोळापासून त्याचा लाभ त्यांना दिला आहे म्हणजेच काय तर अर्थात सुद्धा ही जी योजना आहे ही लागू व्हायलाच पाहिजे की त्या कर्मचाऱ्यांना मिळत आहे व ती आपल्याला मिळत नाही तर केवळ यामधून शाळेतील शिक्षक असतील शिक्षकेतर बांधव असतील यांनाच ही योजना आतापर्यंत लागू झालेली नाही आहे पहा मित्रांनो जर आपण शिक्षकी पेशा जर धरला तर शिक्षकी पेशामध्ये नोकरीला लागताना ला 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 एक वेतन श्रेणी आपल्याला लागू ला होते व तदनंतर बारा वर्षाची सलग सेवा जर एका वेतन श्रेणी झाली आपल्याला तर आपल्याला वरिष्ठ वेतन श्रेणी चट्टोपाध्याय श्रेणी त्या ठिकाणी लागू होते आणि पुन्हा चोवीस वर्षानंतर त्या ठिकाणी निवड श्रेणी मिळते परंतु ह्या दोन्ही श्रेण्या मिळत असताना तुम्हाला प्रशिक्षण करणं गरजेचं असते व चोवीस वर्षाची जी निवड श्रेणी मिळत आहे तर ही निवड श्रेणी फक्त पाच शिक्षकामागे एका शिक्षकाला मिळते म्हणजे प्रत्येकालाच या ठिकाणी निवड श्रेणी मिळेल असं होत नाही व प्रत्येक जणालाच मुख्याध्यापकपदी पदोन्नती मिळत नाही पर्यवेक्षकपदी पदोन्नती मिळत नाही किंवा उपमुख्याध्यापकपदीसुद्धा पदोन्नती मिळत नाही त्यामुळं पदोन्नतीच्या संधीसुद्धा आपल्या पेशामध्ये खूप कमी आहेत त्यामुळं आपल्याला ही वीस तीस वेतनश्रेणी आवश्यकच आहे असंच जर उदाहरण जर आपण घेतलं तर शिक्षकेतर बांधवांच्या बाबतीतसुद्धा आमच्या असंच असणार आहे की त्यांनासुद्धा एकदा बारा वर्षानंतर कालबद्ध पदोन्नती मिळते व तदनंतर कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी वेतन श्रेणी वाढवून मिळत नाही व पदोन्नतीच्या संधी जर म्हणाल तुम्ही नॉन टीचिंगच्या बाबतीत तर पदभरतीसुद्धा बंद आहे त्यामुळे पदोन्नतीच्या संधीसुद्धा कोणाला उपलब्ध नाही अशा वेळेस वीस तीस या वेतन श्रेणीची आवश्यकता आहे तर ही दहावीस तीस जी जी वेतनश्रेणी मिळणार आहे मित्रांनो तर ही कशी की पहिले बारा वर्षानंतर नंतर आठ वर्षानंतर आणि पुन्हा दहा वर्षानंतर अशा तीन टप्प्यात ही वेतनशैनी मिळणार आहे परंतु या बाबतीत पाठपुरावा करणं तेवढंच आवश्यक आहे आपल्या ज्या संघटना आहेत या संघटनांना पाठबल देणं आपलं काम आहे त्या संघटनांच्या पाठीशी उभं आपण राहणं आपलं काम आहे व ही मागणी रेटून घेणं हे आपली एक जबाबदारी आहे तर मित्रांनो चला भेटूया पुन्हा पुढील अपडेटमध्ये नवीन व्हिडिओसह नवीन माहितीसह धन्यवाद